देशामध्ये त्या पद्धतीची लोकशाही सरकार आली, या देशात संविधानिक व्यवस्था संपादनात निघाली, इतका घमंड या देशामध्ये कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी कधी केला नाही। पवार या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आमचे विधिमंडळातले सरकारी सन्माननीय आदरणीय तुपे साहेब, आमचे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे अध्यक्ष गजानन धरपुडे, आदरणीय आमचे माजी मंत्री सन्माननीय रमेशदादा भागवे, आमचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते उल्हासदादा पवार, मोहन जोशी, आदरणीय दीप्तीताई चौधरी, आदरणीय कमलताई व्यवहारे, दीपक मानकरजी, अण्णासाहेब थोरात, विशाल धनवडे, वनराज आरेकर, मंचभार होणारे सगळ्या पक्षाचे आदरणीय आमचे विधिमंडळाचे सहकारी आणि आपल्या भोरचे लोकप्रिय आमदार संग्रामदादा थोपटे आणि सगळी सन्माननीय मंडळी उपस्थित, माझ्या सगळ्या पक्षाच्या आमच्या माता बहिणी, आमचे सगळे वडील आणि मंडळी, युवक मित्र आणि आमच्या प्रेम करणारे आमचे सगळे मीडियाचे लोक, सगळ्या आमच्या जास्त बाळासाहेब त्यामुळे सगळे सहकारी खरं या निवडणुकीच्या माध्यमातून एक मोठा संदेश देशपातळीवर चाललेला आहे, ज्या मान्य जे आपल्या राज्याचे राज्यपाल कालपर्यंत होते आजपर्यंत सकाळपर्यंत त्यांना तडकापडकी त्यांचा राजीनामा मंजूर केला। खर तर महाराष्ट्राचे दैवताची जाणूनबुजून बदनामी करणं, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला मुठमाती देण्याचं काम राज्यपाल पदावर बसून भगतसिंग कोश्यारी करत असताना सातत्यानं आम्ही सगळेजण महाराष्ट्रातली जनता या राज्यपालाला तातडीने हटवलं पाहिजे अशी मागणी आम्ही करत होतो। पण आपण पाहिलं की सातत्यानं म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेच्या बद्दल तर ज्या पद्धतीनं अशा पद्धतीची टिंगल टावळी करण्याचं चेष्टा करण्याचं पाप संवैधानिक पदावर बसलेल्या राज्यपालांनी करावं आणि केंद्रात बसलेली स्वतःला महाशक्ती समजणारी व्यवस्था हे सगळं आपलं सियासत डोळं लागलं म्हणून त्यांचं सन्मान त्यांचा राजीनामा मंजूर करून आज त्यांना महाराष्ट्रात महाराष्ट्रातून त्यांना मुक्त होते म्हणजे कटलं पा असं आपण म्हणतो। पण आज आपल्याला एक गोष्ट सांगतो की हे सगळ्या गोष्टी काय करण्याची कारण पडली 2014 मध्ये जे काही मोठे मोठे स्वप्न या देशाच्या जनतेला दाखवले की गरिबांच्या खात्यामध्ये पदाला लागतात, 2 कोटी तरुणांना दरवर्षी नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला दीडपट शेतीमाला भाव देऊ, स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करू, छोट्या उद्योजकांना न्याय देऊ, पण काय झालंय गेल्या 9 वर्षामध्ये न करता मी या देशाचा चौकीदार आहे, मी देशाचा प्रमुख सेवक आहे, आज कोणाचे चौकीदार आहे, अदानीचे चौकीदार आहे, जनतेच्या पैशाचे दुसरा डोळे टाका एलआयसी मध्ये बँकामध्ये होत असताना चौकीदार अदानीचे झाले की जनतेचे झाले आज देशाच्या लोकांना कळायला लागले हे निवडणूक या आधीच्या विकासासाठी तर आहेत पण ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी सगळ्या देशासाठी महत्वाची आहे। ज्यावेळेस इंग्रज या देशावर अत्याचार करत होते त्यावेळेस या संघामध्ये लोकमान्य टिळकांच्या वाड्यात असेल, महात्मा ज्योतिबा फुलेच्या वाड्यात असेल, या वाड्यातल्या सगळ्या
जे स्वातंत्र्य पंडित जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, देशातले एवढे क्रांतिवीर असतील, इथे येऊन या देशातल्या अत्याचारी हुकूमशाही इंग्रज व्यवस्थेला हाकलण्याचा मनसुबा इथंच तयार झालेला होता. आज देशामध्ये त्या पद्धतीची हुकूमशाही सरकार आली, या देशात संविधानिक व्यवस्था संपादन निघाली, या देशाची लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी जो प्रयत्न या देशामध्ये सुरू झाला, आणि म्हणून आपल्याला ही संधी आपल्याला प्राप्त झालेली. मी तुम्हाला सांगतो की जो सर्वांना देशाचे गृहमंत्री प्रचार आहे त्याची जमीन कसली, इथल्या लोकांचा भाजपच्या नेत्यांनी काही चालला नाहीये, कारण की इथं पालकमंत्र्यांच्या काय लोक पालघर झाले त्यांच्या तोंडाशी केलेलं आम्ही समर्थन पोलीस केलं ना, दादाने केलं ना, मी पोलीस नाही. पण ज्या पद्धतीनं महापुरुषांचा अवमान पालकमंत्री पदावर राहून करणारी ही व्यवस्था, त्या व्यवस्थेवरती तोंडावरशाही केलं, कारण त्याचं समर्थन पोलीस करू शकत नाही. पण का चीज निर्माण झाली लोकांमध्ये त्याची कारण शोधली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्यांना यावं लागतंय, त्याचाही काही परिणाम पडणार. ज्या पद्धतीनं महागाई वाढवली गेली कृत्रिम आहे, कारण की जीएसटी लागल्यानंतर ज्या पद्धतीनं गोर गरिबांच्या लक्षात पैसे लुटण्याचा जो प्रयत्न सुरू झाला, गोर गरीब सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना लुटण्याचं काम सुरू झालं, आणि हा सगळा पैसा केंद्राच्या तिजोरीत जमा करायचा आणि खरोखर त्याचं कर्ज मुढभर विक्रमचा माफ करायचं आणि लोकांना गरीब करून त्याला गुलाम करण्याची जी भारतीय जनता पार्टीने निर्माण केली, त्याचं उत्तर काश्मीरच्या जनता त्याला देणार आहे. आणि ज्या पद्धतीनं काळात करण्यात आली या दर्जातून, तशी या लोकांची हकालपट्टी त्यांनी गरिबांच्या पोटाला मारण्याचं पाप आपल्याला करत आहे. तरुणांना जसं माझी सांगत होत माझे आमदार साहेब, या मतदारसंघाचं चित्र आज तरुणांची संख्या मोठी आहे, बेरोजगाराची संख्या मोठी प्रमाण, एमपीएससीच्या परीक्षेच्या पोरांचे काय हालत त्या लोकांनी केली ते पण आपण पाहिलं. आम्ही मागणी करत होतो विधानसभेमध्ये, दादांनी सांगत होतो की जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे परीक्षा घ्या. मुलांनी कष्ट केलं, मेहनत केली, अभ्यासक्रमाला त्यांनी डोक्यात बसवलं, कोचिंगमध्ये पैसे खर्च केले. तुम्हाला घ्यायचे असतील तर पण मी तुम्हाला सांगतो की त्यांच्या माध्यमातून एसटी कामगारांना, आणि त्या काळामध्ये आपण पाहिलं की एसटी कामगारांच्या आंदोलनाला इतकं भडकवलं की जसं हे जाते झाले, एसटी कामगार लोक काम धंदे सोडून बस बंद झाली, त्यावेळी दिवाळीचा सण होता, काही ऐकायला तयार नाही, लोकांचे बेहाल झाले. काळ निघाला, आता ईडीचं सरकार महाराष्ट्रात आलं, खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आलं, पण एसटी कामगारांच्या बद्दल साधं चर्चा करायला तयार नाही. पण एकीकडे एमपीएससीच्या परीक्षेच्या माध्यमातून ज्या तरुणांनी उद्रेक निर्माण केला, जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे परीक्षा व्हावी, आणि मग त्यांचे जे लोक आहेत जे एसटी कामगारांना भडकवलं होतं, एसटी कामगारांना भडकवलं होतं, तेच लोक पुढे आली आणि सांगितलं की आम्ही जुन्या अभ्यासक्रमाबरोबर अजूनही काही बदल झालेला नाही. म्हणजे तरुणांना सातत्याने फसवण्याचं काम, नोकऱ्या द्यायच्या नाही, नोकर भरती करायचीच नाही. राज्यामध्ये लाखो पदं खाली आहेत, पण घोषणेशिवाय दुसरं काही नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की कसबा असेल, चिचवड असेल, या निवडणुका या अन्यायी व्यवस्थेला सत्तेतून दूर काढण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत. महागाईचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, हा प्रश्न या लोकांनी कृत्रिम निर्माण करून ठेवलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना उत्तर द्यायचं आहे. या निवडणुकीचं उत्तर बहुमतानं आम्हाला माहित आहे की रवींद्र दगेकर आणि नाना काटे
हे दोन्ही उमेदवार निवडून येतील याच्यात कुठलाही तिळमाळाशंका आमच्या मनात नाही. पण यांना बहुमताला हरवण्याचं हा संकल्प प्रत्येक घरापर्यंत, कारण की कसबा हा मतदारसंघ भाजपचा आहे असं त्यांनी सात बाजूला लिहून ठेवलेलं आहे. पण मी जे काही या मतदारसंघाचं विश्लेषण पाहिलं, सगळ्या गोष्टीला इथं पुरोगामी विचाराची लोक आहे. या ठिकाणी विठ्ठलराव गाडगे साहेब असतील, जयंत टिळक असतील, नाव जोशी असतील, असे अनेक पुरोगामी विचाराची लोक इथून अनेकदा निवडून गेलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की हा जो सातबारा लिहिल्याचा जो लोकांना सांगण्यात येतं की नाही, आमचा हा परंपरागत मतदारसंघ आहे, या पद्धतीची एक हवा फसवण्याचं काम ते लोक करतात. ती हवा काढण्याचं काम आता फुगे आणले होते, तसं तर काहीच गेला होता कामातून. त्यांनी एक भाजपचं वाईट इतिहास लिहून चालला गेला, त्याच्याबद्दल त्यांचा ते पोलिसवाल्यांनी आता ते माजी झालं त्याचं काय त्याला उडू द्या. पण मी तुम्हाला सांगतो त्याबद्दलची चर्चा करण्याबद्दल सोडायचं गेलेलंच आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे, या परिस्थितीला आपल्याला यांना वटणीवर आणायचं असेल, महागाई कमी करायची असेल, बेरोजगारी कमाई कमी करायची असेल, शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल, छोट्या व्यापाऱ्याला न्याय द्यायचा असेल, गरीबाला न्याय द्यायचा असेल, तर यांना असा दणका द्या की हे दुसऱ्यांदा हे आपल्या मित्रांसाठी जे काही बरोबर मित्रांसाठी काम करण्याची जी नियत याची आहे ती नियत बदलण्याची व्यवस्था निर्माण होईल. आणि आता तर ते काय म्हणतात तुम्ही पाहिलं, पालकमंत्री काय म्हणलेत, कालच मला पत्रकार विचारत होते, साम वाम दंड नीती भेद सगळ्याचा वापर करण्यामध्ये दादा जातो. दादा इथले पालकमंत्री म्हणतात साम वाम दंड भीती काय असं काय बोलतात ते कळायला कारण नाही. ते म्हणले आता हे आता कोणता दंड करणार आहे दादा, तुम्ही दादा मी ना यांचा दंड आपण असा कार्यक्रम करू. सांगायचं तात्पर्य असं आहे की या पद्धतीचं केवढा मोठा घमंड. परवा आपण देशाच्या प्रधानमंत्रीचं भाषण पाहिलं असेल, काय चाललं काय चाललं, आपल्या देशाचे आपल्या देशाच्या लोकशाहीचा गौरव जगाच्या पाठीवर होतो आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री लोकसभेत राज्यसभेत, म्हणजे मला तर काही उल्हास दादा काय चाललं काय लोकशाहीत एवढा एवढा घमंड बहुमताचा. मी रामायण बघतो होतो, रामायणाचा एक रोल मला त्या निमित्ताने आठवण झाला. मी त्याचा रावण त्याचा त्या रोलचा उल्लेख मी करणार नाही, आपल्याला समजला तो रोल कोणता आहे. सत्तेचा घमंड कसा होतोय ते आपण प्रधानमंत्र्यांच्या भाषणामधून आपण पाहिलेलं. इतका घमंड या देशामध्ये कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी कधी केला नाही. आमची मत जनतेची मत त्यांचीच गळे कापायची, त्यांचेच बँकेतले एलआयसीचे पैसे लुटून आपल्या मित्रांना द्यायचा आणि वरून सांगायचं. अशा पद्धतीचं चित्र हे घमंड उतरवण्याचं लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा एकच मार्ग आहे, तो मतदानाचा आहे. आणि या मतदानामध्ये मी तुम्हाला सांगतो की बाय इलेक्शन म्हटलं की याच्यात मतदान कमी होत. माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की याच्यामध्ये मतदान जास्त झालं पाहिजे आणि लोकांचा राग त्या मतदानाच्या रूपाने दिसला पाहिजे. काही लोक सांगतात की आम्ही नोटाला मारली, त्यांनाही विनंती करतो, नोटाला मारल्याने काही तुमचे प्रश्न सुटणार नाही. त्यांच्या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात मतदान आमच्या रवींद्र धंगेकरांना त्यांच्या पंजाया या चिन्हाला मतदान आपण करून त्यांना बहुमताने निवडून द्यावं हे आव्हान या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना करतोय. आणि सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी हे आव्हान घेऊन लोकांपर्यंत पोहोचून लोकांना मतदानाच्या केंद्रापर्यंत आणून त्यांचं मतदान या अत्याचारी व्यवस्थेच्या विरोधात करून घ्यावं हे मी सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.